नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की शाळा कॉलेजेस हे कोरोना संकटामुळे उशिरा सुरू करण्यात आलेले आहेत तरी अद्याप आता एन एस क्यू एफ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या टेक्निकल विषयाला मान्यता मिळालेली आहे आणि शाळेमध्ये शिकवण्यास सुरुवात झालेली आहे तरी आता थोडा उशीर का होईना बट सुरू झालेल्या आहे शाळा आणि हे विषयसुद्धा शिकवणं सुरुवात झालेलं आहे शाळेमध्ये तरी आता ह्या विषयावर आम्ही थोडंसं तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो तरी हा जो आमचा आजचा व्हिडिओ असणार आहे तो आहे दहाव्या वर्गाकरिता जे ऑटोमोबाईल विषय शिकत आहेत दहाव्या वर्गामध्ये त्यांच्याकरिता हा आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओमध्ये आणि एक पहिला चॅप्टर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तरी पहिल्या घटकाचं नाव आहे ऑटोमोबाईल व त्याचे विविध भाग आपल्या पहिल्या घटकाचं नाव काय आहे ऑटोमोबाईल व त्याचे विविध भाग आता ऑटोमोबाईल व त्याच्या विविध भागामध्ये कोणते कोणते उपघटक येतात ते आपण बघणार आहोत तर ही अनुक्रमणिका आपल्यासमोर आलेली आहे तर आपला पहिला जो घटक आहे त्याच्यामध्ये हे उपघटक आहेत त्याच्यामधलं पहिला जो टॉपिक आहे तो आहे पहिला जो टॉपिक आहे तो आहे चेसिस दुसरं आहे बॉडी स्ट्रक्चर तिसरा आहे इंजिन प्रणाली इंजिन चौथा आहे लुब्रिकेशन प्रणाली पाचवा आहे प्रणाली मीन्स कुलिंग सिस्टम सहावा आहे इंधन पुरवठा प्रणाली मीन्स फ्युअल सप्लाय सिस्टम सातवा आहे ट्रान्समिशन प्रणाली आठवा आहे फ्रंट ॲक्सल नववा आहे स्टेरिंग सिस्टम दहावा आहे रिअर ॲक्सल अकरावा जो टॉपिक आहे तो आहे सस्पेन्शन प्रणाली मीन्स सस्पेन्शन सिस्टम बारावा जो टॉपिक आहे तो आहे चाके आणि टायर आणि तेरावा जो टॉपिक आहे तो आहे ब्रेक्स इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली मीन्स इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम तर आपण सुरुवात करूया या चेसिस आणि ऑटोबॉडी ह्या सत्रापासून आपल्या मेन विषयावर येऊ तर आपलं सत्र पहिलं आहे चेसिस याच्या वर्षी बघितले आहे चेसिस म्हणजे काय असते पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करू तुम्हाला परत एकदा सांगतोय की चेसिस काय असतं चेसिस आ, ए, हे हे असते की ज्यावर इंजिन क्लच बॉक्स टायर प्रॉपलर शाप डिफरेंशियल हे सर्व सिस्टम त्याच्यामध्ये फिट असतात आणि ते गाडी जी असते ती रोडवर चालू शकते फक्त त्यावर बॉडी अटॅच केलेली नसते बॉडी त्याच्यावर लावलेली नसते उदाहरण दिल्या देण्यात आलं तर याच्यावर उ उदाहरण दिलं तर तुम्ही बघितलं असेल की रोडावर जा जाताना तुम्ही काही ट्रक्स बघितले असतील ज्यावर एक ड्रायवर बसलेला असतो आणि एक समोर एक शील्ड लाव लागलेली असते जे की हवेपासून त्यांचं संरक्षण होईल ते बाकी त्यावर बॉडी नसते ओपन ट्रक तुम्हाला दिसले दिसतात उघडे ट्रक तुम्हाला दिसतात रोडावर जाताना ते आहे चेसिस परत त्यावर एक फक्त टेम्पररी सीट लावलेली असते ओके ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणा घेऊन जात असतात जेणेकरून त्यावर स्ट्रक्चर बॉडी माउंट केल्या जाईल त्यावर कोणी कंपनी आपल्या गरजेनुसार कंपनी आपल्या गरजेनुसार त्यामध्ये बॉडी त्यावर बॉडी फिटमेंट करेल कोणी त्यावर बस बनवेल कोणी त्याची बज बनवणार कोणी त्याची ट्रक बनवेल तर अशा हिशोबाने ते स्ट्रक्चर बनवल्या गेलेलं असतं तर तुम्ही आता क्लिअर झालं असेल तुम्हाला ठाऊक झालं असेल तुम्हाला क्लिअर झालं असेल चेसिस म्हणजे काय असतं exactly. एक्झॅक्टली की मराठीत याची व्याख्या केली गेली तर अशी आहे की रोडावर चालू शकणाऱ्या परंतु बॉडीची बांधणी नसणाऱ्या अशा वाहनांना आपण चेसिस असं म्हणतो ओके हे आता तुम्हाला क्लिअर झालं असेल तरी फ्रेंड अगर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता की इथलं कोणतं पाठ नाही समजलेलं आहे त्याची तुमची मदत करायची प्रयत्न करेल तर हे जे तुमच्या समोर दिसतं आहे हे डायग्राम आहे चेसिसची एक डायग्राम बनवलेली आहे लाईन डायग्राम बनवलेली आहे तर यावर कोणते कोणते सिस्टम्स कोणते कोणते साधन यावर माउंट असतात ते आपण यावं आता बघणार आहोत तर आता तुम्हाला हा जो पहिला तो आहे रेडिएटर हे जे पहिलं साधन आहे ते आहे रेडिएटर हे दुसरं जे साधन आहे ते आहे इंजिन मग आपण यावर येऊ आणि हा हा जो तुम्हाला दिसत आहे हा तिसरा तो आहे फ्लाय जो की इंजिनसोबत अटॅच असतो हा एक आहे हा आहे क्लच क्लचचं काम पण आपण बघितलेलं आहे क्लचचं काम आपण नव्य वर्गामध्ये असताना बघितलेलं आहे क्लचचं काम काय आहे परत एकदा तुम्हाला सांगतोय क्लच असं असतो की क्लच गिअर एंगेज आणि डिसएंगेज कर करण्यासाठी आपण यूज करतो क्लच ठीक आहे तर हा जो आहे एक पार्ट आहे हा हा आहे गिअरबॉक्स आणि हा जो कम्प्लीट तुम्हाला रॉड दिसत असेल हा आहे प्रॉपेलर शाफ्ट आणि प्रॉपेलर शाफ्ट कशा थ्रू गिअरबॉक्स आणि डिफरेन्शियल ला कशाने जोडलेला आहे हा आहे युनिव्हर्सल जॉईंटनी जोडलेला इथे जो राऊंड केलेला आहे हे आहेत युनिव्हर्सल जॉईंट आणि हा जो मागचा भाग आहे हा आहे डिफरेन्शियल ओके तर एवढे तुम्हाला क्लिअर झाले असतील मी हे इरेस करून घेतो आहे ओके है, है है हा आहे रेडिएटर पुन्हा परत एकदा रिपीट करतो आहे पुन्हा एकदा रिपीट करतो आहे हे आहे रेडिएटर हा पार्ट आहे इंजिन हा मधातला पार्ट आहे फ्लाय व्हील हा आहे क्लच हे आहे गिअरबॉक्स आणि हे जो दोन लावलेले आहेत ते आहे युनिव्हर्सल जॉईंट आणि हा जो रॉड आहे तो आहे प्रॉपेलर शाफ्ट आणि हा जो अंडाकृती बनवलेला आहे तो आहे डिफरेंशियल ठीक आहे परत मी इरेज करून घेतोय आता आपण येऊ व्हीलकडे तर हा झाला ज्यावर समोरचे चाके माउंट आहेत माउंट केलेले आहे तो आहे फ्रंट एक्सेल आणि हे जे मागचे चाकी फिट केलेले आहेत तो आहे रिअल एक्सेल तरी फ्रेंड तुम्हाला हे सर्व कड आले असेल सर्व पार्ट याचं माहिती आपण आधी पण बघितलेली आहे तर ह्या चेसिसमध्ये हे जे मेंबर्स दिलेले आहेत हे आहेत साइड मेंबर्स आणि हा जो व्हर्टिकल तुम्हाला दिसत आहे उभा जे रॉड लावले आहेत ते आहेत हरिझंडल मेंबर तरी तुम्हाला हे सर्व कळालेलं असेल हे आहे परत एकदा तुम्ही हे डायग्राम चांगले बघून घ्या आणि नोट करून घ्या बुकवर कशा प्रकारचे आहे तर याची याची स्क्रीनशॉट काढून तुम्ही ही डायग्राम काढू शकता ठीक आहे ओके तर आपण आता समोरच्या टॉपिकला जाऊ तर आपलं टॉपिक आहे चेसिस इंजिन फिटिंगनुसार चेसिसचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे फुल फॉरवर्ड चेसिस सेमी फॉरवर्ड चेसिस बस चेसिस समोर चेसिस आणि इंजिन मध्यभागी चेसिस तर आता आपण बघणार आहोत फुल फॉरवर्ड चेसिस फुल फॉरवर्ड चेसिस असते की ही अशी चेसी असते की त्यामध्ये इंजिन हे वाहकाच्या कॅबिनच्या बाहेर बसविले असते अशा प्रकारच्या रचनेमध्ये वाहकाचे आसन हे समोरील चाकापासून दूर असते आणि तो अगदी वाहनाच्या समोर बघू शकत नाही काय म्हणताय पुन्हा एकदा रिपीट करतो आहे फुल फॉरवर्ड चेसीस फुल फॉरवर्ड चेसी ही अशी चेसी असते की त्यामध्ये इंजिन हे वाहकाच्या कॅबिनच्या बाहेर बसलेले असते अशा प्रकारच्या रचनेमध्ये वाहकाचे आसन समोरील चाकापासून दूर असते आणि तो अगदी वाहनाच्या समोर बघू शकत नाही तर तुम्हाला यावरून समजलं असेल कशा प्रकारचं चेसिस आहे हे असं चेसिस आहे की यामध्ये यामध्ये इंजिन हे वाहकाच्या कॅबिनच्या मीन्स ड्रायवरच्या कॅबिनच्या बाहेर बसवलेले असते अशा प्रकारच्या रचनेमध्ये जी आसन व्यवस्था आहे वाहकाची मीन्स ड्रायवरची ती चाकापासून दूर अंतरावर असतं तर काय होते समोर बोनट असल्यामुळे तो ड्रायवर समोरचं बरोबर बघू शकत नाही समोरील जे दृश्य आहे त्याला बघण्यास थोडासा त्रास होतो थो। त्याला जज करावं लागतं की आ, कशा प्रकारे समोरचं दृश्य येणार आहे अशा प्रकारचे चेसिस फ्रेम आपल्याला जुन्या टाटा ट्रकच्या ट्रकमध्ये आपल्याला दिसून येते ओके तर अशा प्रकारची ही व्यवस्था असते फुल फॉरवर्ड चेसिसची आता आपण सेमी फॉरवर्ड चेसिसबद्दल बघणार आहोत सेमी फॉरवर्ड इंजिन इंजिनचा अर्धा भाग हा इंजिनचा अर्धा भाग हा वाहकाच्या कॅबिन आणि उरलेला अर्धा भाग कॅबिनच्या बाहेर असतो अशा वाहनांना आपण सेमी फॉरवर्ड चेसिस असे म्हणतो त्यामुळे वाहकाला व रोडावरील वाहकाला रोडावरील देखावा चांगल्या प्रकारे दिसतो ते सेमी फॉरवर्ड चेसिसमध्ये इंजिनचा अर्धा भाग हा वाहकाच्या कॅबिन का आणि उरलेला अर्धा भाग कॅबिनच्या बाहेर असतो त्यामुळे वाहकाला रोडावरील देखावा चांगल्या प्रकारे दिसतो अशा वाहनांना आपण काय म्हणतो सेमी फॉरवर्ड चेसिस अर्धे इंजिन जे आहे ते कॅबिनमध्ये राहील आणि अर्धे इंजिन जे राहील ते कॅबिनच्या बाहेर राहील त्यामुळे काय होते त्यामुळे वाहकाला समोरचा जो दृश्य आहे समोरचा जो देखावा आहे सहजरित्या तो चांगल्या प्रकारे बघता येतो त्याला सेमी फॉरवर्ड चेसिस असे म्हणतात ठीक आहे तर आता आपण बघू बस चेसिस तर बस चेसिसमध्ये संपूर्ण इंजिन हे संपूर्ण इंजिन हे वाहकाच्या कॅबिनमध्ये बसवलेले असते तुम्ही बघितले असेल ज्यामुळे वाहकचा पृष्ठभाग वाढविला जातो की वाहकाची आसन व्यवस्था समोरील चाकावर असते आणि तो उजव्या चाकापासून रोडवरील संपूर्ण देखावा पाहू शकतो बहुतेक वाहनात इंजिन समोरच्या समोरील भागात बसवलेले असते मेटाडोर वाहनात फक्त समोरील चाकांना गती ड्राईव्ह दिली असते इंजिन चेसिसच्या मागच्या बाजूला सुद्धा बसवले जाऊ शकते काय म्हणतात मॅटाडोर वाहनात फक्त समोरील चाकांना गती ड्राईव्ह दिली असते इंजिन समोर चेसिसच्या मागच्या बाजूला सुद्धा बसवले जाऊ शकते जसे टाटा आणि अशोक लॅण बसेस या रचनेमध्ये प्रॉप्युलर शाप राम असण्याची गरज नाही गिअरबॉक्स आणि डिफरेन्शियल एकत्रच असते परत एकदा रिपीट करतो आहे बस बसचे बसमध्ये काय असते बसमध्ये जे इंजिन असते ते ड्रायव्हरच्या कॅबिनच्या बाजूला असते तुम्ही बघ बग, बघितलं असेल एस टी महामंडळच्या बसमध्ये किंवा अदर्स बसमध्ये तुम्ही बघित बग, बघितलं असेल की ड्रायवरच्या लेफ्ट साईडला इंजिन माऊंट केलेला असतो व समोरील व ड्रायवरची जी व्यवस्था असते वाहकाची जी व्यवस्था असते ती चाकांच्या वर केली असते ज्यामुळे जो समोरचा देखावा आहे सहेजरित्या आणि पूर्णपणे बघू शकतो आपण जो ड्रायवर असतो तो आ, जो समोरचा देखावा जो आहे समोरच्या दृश्य जे आहे ते चांगल्या प्रकारे पाहू शकतो बहुतेक वाहनात चेसिस हे इंजिनच्या समोरी समोरच माउंट केलेलं असते आणि काय म्हणतात इथे की इंजिन हे मागच्या साईडनीसुद्धा आपण फिट करू शकते जसे काही गाड्या टाटा आणि अशोक लँड टाटा आणि अशोक लँडचे जे बसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा इंजिन हे मागच्या साईडनी फिट केलेले आहेत त्यामुळे काय होते त्यामुळे आपल्याला प्रॉपुलर शाफ्टची गरज भासत नाही काय होते त्यामुळे आपल्याला प्रॉपलरट शापची गरज भासत नाही पॅपलरट शाप गिअरबॉक्स आणि डिफरेन्शियल याचं एकत्रच अरेंजमेंट केलेलं असते जसं आपण फ्रंट व्हील फ्रंट व्हील फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह बघतो त्यामध्ये काय असते आपल्याला कारमध्ये प्रॉप्युलर शाफ्ट लागलेले नसतात सेम त्याचप्रकारे बसमध्ये सुद्धा अगर मागे आपण इंजिन माउंट केलं तर आपल्याला प्रॉप्युलेट शापची गरज भासणार नाही हे यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला कळलं हे काय आहे बस चेसिस काय आहे सेमी फॉरवर्ड चेसिस काय आणि फुल फॉरवर्ड चेसिस आहे तर आपले उरलेले आहेत दोन इंजिन समोर चेसिस इंजिन समोर चेसिस आणि मध्यभागी चेसिस मध्यभागी चेसिस मध्ये काय असेल इंजिन समोर चेसीस तुम्ही बघितलं आहे फुल फॉरवर्ड चेसीस म्हणजे इंजिन कॅबिनच्या बाहेर राहील समोर इंजिन म्हणजे सेम त्याच कंडिशनमध्ये त्यामुळे देखावा आपल्याला पूर्णपणे बघता येणार नाही आणि मध्यभागीचेसीमध्ये काय असेल मध्यभागी चेसीमध्ये जे इंजिन असेल ते कॅबिनच्या अर्ध इंजिन कॅबिनच्या बा आतमध्ये असेल किंवा कॅबिनच्या मागे असेल म्हणजे गाडीच्या मध्यभागी हे इंजिन फिटमेंट केले असेल त्यामुळे काय असणार होणार आहे की जो ड्रायव्हर आहे त्याला आपला समोरचा देखावा चांगल्या प्रकारे बघू शकणार आहे त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचा येतो इंजिन फिटिंगनुसार चेसिसचे वर्गीकरण करा त्यामध्ये तुम्हाला फुल फॉरवर्ड चेसिस सेमी फॉरवर्ड चेसिस बस चेसिस आणि इंजिन समोर चेसिस आणि मध्यभागी चेसिस यावर तुम्हाला उल्लेख करायचा आहे ठीक आहे तर आपण समोरचं टॉपिक बघू तर इंजिन चेसिसच्या मध्यभागीसुद्धा बसवले शकतात अशा रचनेमध्ये चेसिसवरील संपूर्ण जागेचा जा वापर करता येतो पण समोरचा भाग बघू वाहनांना बसवलेल्या चाकांची संख्या आणि ड्राईव्ह असलेल्या चाकांच्या संख्येनुसार वाहनांच्या चेसीसचे प्रकार खाली प्रकारे पडतात हा पण अशा प्रकारे प्रश्न विचारतात की वाहनांना बसवल्याच्या काही संख्या आणि ड्राईव्ह असलेल्या चाकांच्या संख्येनुसार वर्गीकरण करा किंवा चेसिसचे प्रकार कोणते ओके तर पहिला आहे फोर इंटू टू ड्राईव्ह चेसिस वाहन तर हे तुम्हाला उल्लेख करावाचे आहे यामध्ये चार चाके बसवले असतात त्यापैकी दोन चाकांना ड्राईव्ह दिलेले असतो कळलं पुन्हा एकदा रिपीट करतोय काय म्हणतात वाहनांना बसवलेल्या चाकांची संख्या आणि ड्राईव्ह असलेल्या चाकाच्या संख्येनुसार वाहनांच्या चेसिसचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत तर पहिला आहे फोर इंटू टू ड्राईव्ह चेसिस वाहन यामध्ये चार चाके असणार आहे जी ट्रक असो किंवा बस असो किंवा गाडी असो मो त्यामध्ये फोर व्हीलर असणार आहे चार चाकी असणार आहे त्यामध्ये दोन चाक्यांना जे आहे ड्राईव्ह दिलेली असणार आहे ठीक आहे तर ड्राईव्ह मीन्स काय होते ते तुम्हाला एकदा समजून देतो आहे ड्राईव्ह मीन्स का होते आता आपण चेसिस बघितलेलं आहे तर हा तुमच्यासमोर चेसिसचा एक डायग्राम आहे त्यामध्ये ड्राईव्ह तुम्हाला सांगतोय जसं इंजिन समोर माउंट आहे तर जी ड्राईव्ह दिलेली आहे हे या दोन चाकांना दिलेली आहे जी पॉवर कुठे चाललेली आहे या दोन चाकांना याला आपण म्हणू ड्राईव ठीक आहे जी इंजिनची पॉवर ह्या दोन मागच्या चाकांना चाललेली आहे म्हणून हे जो दोन चाके आहे हे आहे दोन चाकांना हे ड्राईव्ह चाललेली आहे आणि दोन चाकांना ड्राईव्ह चाललेली नाही आहे हे आयडल फिरत आहे या कंडिशनमध्ये फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राइव राहणार आहे ड्राइव मिन्स तुम्हाला समजलं असेल परत एकदा रिपीट करून देतो ड्राइव मीन्स काय असते ड्रायव्ह मिन्स आता हा समोर इंजिन बाउंड आहे ओके आणि हे समोरच्या इंजिनची पावर ही मागच्या चाकापर्यंत ट्रान्सफर होत आहे ते झालं ड्राइव्ह सिस्टम मीन्स मागच्या चाकाला ड्राइव चाललेली आहे तर जो हा वाला जो सिस्टम आहे तो आहे ड्राइव सिस्टम आणि हे जे ड्राइव्ह जाणार आहे हे मागच्या चाकांना ड्राईव्ह जाणार आहे ओके ते झालं ड्राईव्ह आणि ज्या कंडिशनमध्ये इंजिन समोर असेल आणि समोरच ड्राईव्ह असेल त्यावेळेस आपल्याला हे पॉप्युलर शॅफ्टची आणि युनिव्हर्सल जॉईंटची गरज भासणार नाही डिफरेन्शियलचे अरेंजमेंट याच्यामध्येच अरेंज केलेला असेल गिअरबॉक्ससोबत हो आणि जे ड्राईव्ह जाणार आहे ह्या समोरच्या चाक्याला जाईल त्या कंडिशनमध्ये का होईल फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह आपण असं गृहीत धरू आणि ज्या वेळेस इंजिन हे मागच्या साईडला फिट राहील आणि ड्राईव्ह पण मागच्या साईडला मागच्या व्हीलला जाईल तर त्यावेळेस जा काय होईल रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव जसे की आता आपण बघितलं आहे जसे की आता इथे म्हटलेलं आहे की इंजिन इंजिन हे इंजिन हे चेसच्या मागच्या बाजूलासुद्धा बसवले जाऊ शकते जसं तुम्हाला आता मी समजावून सांगितलं त्याप्रकारे टाटा आणि अशोक लेलँड बसेसमध्ये ह्या प्रकारचे तर अशा प्रकारच्या अरेंजमेंटमध्ये रचनेमध्ये प्रॉप्युलेट शाफ्टची गरज भासत नाही कोणत्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह असणार आहे ज्या रचनेमध्ये रिअर व्हील रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह असेल आणि फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल त्या वेळेस आपल्याला प्रॉपलेट शाफ्टची गरज भासणार नाही तर तुम्हाला हे बस चेसिस सम समजलं असेल आपलं नेक्स्ट टॉपिक आहे वाहनांना बसवलेल्या चाकांची संख्या आणि ड्राईव्ह असलेल्या चाकांच्या संख्येनुसार वाहनाचे चेसिसचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे पहला है फोर इंटू टू ड्राईव्ह चेसिस वाहन यामध्ये काय असणार चार चाके असणार आहे जे वाहन असणार आहे त्याच्यामध्ये चार चाके असणार आहे त्यापैकी दोन चाकांना ड्राईव्ह दिलेला असणार आहे तर आपण जशा प्रकारचे चेसिस फ्रेम वरती त्याच प्रकारचे याचं अरेंजमेंट असणार आहे मीन्स दोन चाकांना ड्राईव्ह दिलेलं असणार आहे ड्राईव्ह मीन्स तुम्हाला क्लिअर झालं असेल परत एकदा तुम्हाला क्लिअर करून देतो की तुम्हाला पूर्ण कन्फर्म झालं पाहिजे की ड्राईव्ह काय असते जोपर्यंत आपल्याला ड्राईव्ह काय असते हे माहीत नाही असणार तोपर्यंत आपल्याला हा चॅप्टर आहे क्लिअर होणार नाही की ड्राईव्ह काय आहे तर आपण परत एकदा चेसीसकडे जाऊया परत आपण ह्या चेसिसकडे आलेलो आहे फोर इन टू टू ड्राईव्ह तुम्हाला समजवून द्यायचा प्रयत्न करतो आहे का होत आहे यामध्ये इंजिन हे काय आहे समोर माउंट आहे ओके इंजिन जी आहे समोर माउंट आहे आणि इंजिनची पॉवर जी आहे या प्रॉप्युलर शार्ट मार्फत आणि ह्या डिफरेन्शियल मार्फत या ॲक्सलकडून या मागच्या चाकांना ट्रान्सफर होत आहे वारंवार वारंवार एकच हे तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुम्हाला कळालं पाहिजे की ड्राईव्ह काय आहे जोपर्यंत हे कळणार नाहीतर तुम्हाला हा चॅप्टर समजणार नाही की काय आहे ड्राईव्ह मीन्स काय होते या इंजिनची पावर या इंजिनची पावर जी आहे इंजिनची जी तयार झालेली पावर आहे हे गिअरबॉक्स मार्फत आणि ह्या शाफ्ट मार्फत या कडून या चक्क्यांना ट्रान्स्फर होत आहे तर हे जे मागचे व्हील झाले हे झाले ड्राईव्ह व्हील्स आणि यामध्ये हे जे दोन समोरचे चाक असतील ते असतील आयडल मीन्स ज्यावेळेस हे चाक फिरतील त्यावेळेसच हे समोरचे चाक समोर जायला सुरुवात करेल ओके इंजिनची पावर या दोन चाकांना जाणार नाही ओके तर आता याचा उलटं हा काय झालेला आहे प्रकार झाला आहे फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्हच्या प्रकार झाला म्हणजे समोर इंजिन माउंट आहे आणि ड्राईव्ह कुठे झालेली आहे मागच्या चाकांना म्हणून याला काय म्हणतो आपण फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह असं म्हणतो याला ठीक आहे आणि याच्याच उलटं कारमध्ये तुम्ही बघितलं असेल की इंजिन पण समोरच असते आणि ड्राईव्ह पण समोरच्या चाकांना दिलेलं असते तर हे काय होणार समोरचे जे व्हील राहणार आहे हे लाईव्ह राहणार आहे किंवा ड्राईव्ह कुठे जाणार आहे समोरच्या ह्या चाकांना मागच्या चाक आयडल असणार आहे मागच्या चाकांना ड्राईव्ह नसणार आहे तर यामध्ये आपल्याला प्रॉपलट शाफ्टची गरज आणि डिप डिफरेन्शियलची इकडे गरज नसणार आहे ओके पण डिफरेन्शियल असणार असल्याशिवाय काम होणार नाही त्या गिअरबॉक्समध्येच डिफरेन्शियल अरेंजमेंट केलेलं असते त्या गिअरबॉक्समध्येच इथेच डिफरेन्शियलचं अरेंजमेंट केलं असते ओके हे तुम्हाला समजलं असेल ड्राईव्ह काय आहे परत एकदा आणखी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला कळव समजायचे प्रयत्न करतो की ड्राईव्ह काय असते अगर या कंडिशनमध्ये ज्या कंडिशनमध्ये आता आपलं कंडिशनमध्ये आपली चेसिस आहे त्या कंडिशनमध्ये काय होत आहे इंजिनची पॉवर जी आहे ही मागच्या चाकाला ट्रान्सफर होत आहे ही मागच्या चाकांना ट्रान्सफर होत आहे अगर या कंडिशनमध्ये आपण ह्या ॲक्सलवर रिअर ॲक्सलवर रिअर ॲक्सलला अगर जॅकवर उभं केलं जॅकवर उभं केलं मीन्स का होईल जमिनीपासून ह्या चाकांचं डिस्टन्स जे आहे वरील म्हणजे जमिनीपासून दूर होऊन जाईल जे व्हील आहे ते जमिनीपासून वरती येतील हे जे व्हील असणार आहे जे व्हील असणार आहे हे जमिनीपासून वरती असणार आहे मीन्स हे जमिनीला टच नसणार ठीक आहे तर त्यावेळेस काय होईल आपण गाडीचं इंजिन स्टार्ट केलं गाडी गिअरमध्ये टाकून क्लच सोडलं तरी गाडी समोर जाणार नाही हे व्हील हवेमध्ये रोटेट करणार कारण की हे जॅकवर उभे आहेत मीन्स जमिनीपासून दूर अंतरावर हो आहेत तर जोपर्यंत हे जमिनीला कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही तोपर्यंत गाडी समोर जाणार नाही समजलं क्लिअर झालं हे काय आहे ड्राइव्ह सिस्टीम जोपर्यंत इंजिनची पॉवर ज्या चक्क्यांना ट्रान्सफर होत आहे त्या चक्क्यापर्यंत जो चक्काचे व्हील जमिनीला टच करत नाही तोपर्यंत गाडी समोर जाणार नाही ओके तर अशा प्रकारचं हे ड्राइव्ह सिस्टम असते आणि तुम्हाला हे समजवणं खूप गरजेचं आहे ड्राइव्ह सिस्टम का असते ओके आणि तुम्हाला परत एक सांगतोय लाइव आणि डेट यामध्येच तुम्हाला एक टॉपिक क्लिअर करून घेतो जे की आपल्याला समोर कामात येणार आहे यामध्ये लाइव ॲक्सल आणि डेड एक्सेल काय असते तर आता मा समोर इंजिन आहे आणि हे समोर समोरच्या इंजिनची जी पॉवर आहे हे मागच्या चाकानं चालली आहे म्हणजे हा मागचा जो ॲक्सल झाला झाला लाइव एक्सेल काय आहे या या कंडिशनमध्ये काय होतं आहे समोर इंजिन आहे आणि समोरच्या इंजिनची पॉवर ही मागच्या ॲक्सलला चाललेली आहे मागच्या ॲक्सलला चाललेली आहे तर हा मागच्या चा ॲक्सेल जो असणार आहे लाईव ॲक्सल असणार आहे ठीक आहे आणि या कंडिशनमध्ये समोरचा जो ॲक्सल असणार आहे हा आहे डेड एक्सेल काय असणार आहे समोरच्या ॲक्सल डेड एक्सेल असणार आहे मीन्स समोरच्या एक्सेलला पॉवर ट्रान्समिट होणार नाही तर क्लिअर झालं लाईव्ह ॲक्सेल कशाला म्हणतो आणि डेड ॲक्सल कशाला म्हणतो आता याच्याच उलटं अगर इंजिन समोर माऊंट आहे आणि ड्राईव्ह पण समोर चाललेली आहे कारचं चा उदाहरण दिलं तर कारमध्ये सहसा समोरचा ॲक्सल लाईव्ह एक्सेल असतो तर या कंडिशनमध्ये काय असणार आहे की फ्रंट व्हील फ्रंट ॲक्सेल जो असणार आहे तो असणार आहे लाईव्ह ॲक्सल आणि जो मागचा ॲक्सेल असणार आहे तो असणार आहे डेड ॲक्सेल कोणत्या कंडिशनमध्ये कारच्या कार कंडिशनमध्ये इंजिन समोर आहे आणि ड्राईव्ह पण समोर जात आहे त्यावेळेस समोरचा जो एक्सेल असणार आहे तो असणार आहे लाईव्ह एक्सेल आणि रिअर ॲक्सल हा असणार आहे डेड एक्सेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल ओके आता आपण परत आपल्या आपल्या टॉपिककडे जाऊ ओळत जाऊया परत जाऊया परत आपल्या टॉपिककडे जाऊया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे स असेल की ड्राईव्ह काय आहे तर आता आपण बघणार आहोत फोर इंटू टू ड्राईव्ह यामध्ये चार चाके बसवले असतील आणि त्यापैकी दोन चाकांना ड्राईव्ह दिलेला असेल ते समोरच्या व्हीलला ड्राईव्ह दिलं असो किंवा मागच्या व्हीलला ड्राईव्ह दिलं असलो फक्त दोन चाकांना ड्राईव्ह दिलेला असेल ओके तर आता नेक्स्ट आहे फोर इंटू फोर ड्राईव्ह चेसीस वाहन यात चार चाके बसवले असतील व सर्व चाकांना ड्राईव्ह दिलेला असेल तर तुम्हाला एक ड्राय डायग्राम काढून हे समजवायचा प्रयत्न करतो की कशा प्रकारचं याचं अरेंजमेंट असते इंजिनचं आणि चेसिसच्या चे याच्या फोर इंटू फोर ड्राईव्ह सिस्टीम कशाप्रकारे वर्क होते तर आता आपण परत मागे येऊ इथपर्यंत इथे येऊ ब्लॅ ब्लँक स्पेसमध्ये तर आता आपण बघणार आहोत फोर इंटू फोर चेसीस वाहन प्रकारे कार्य करते तर आ, हाँ है, है, हा आहे इंजिन त्याच्याच बाजूला आहे हा गिअरबॉक्स बॉक्समधून एक ट्रान्सफर बॉक्स कडे ड्राईव्ह जाते जो की हा इथे आहे आणि ट्रान्सफर बॉक्सकडून प्रॉप्युलर शॉपमार्फत हे मागच्या ॲक्सलला मीन्स डिफरेन्शियलला ड्राईव्ह चालले आहे ओके आणि परत आणखी समोरच्या चाकांनासुद्धा डिफरेन्शियल ॲक्सेललासुद्धा डिफरेंशियल माउंट केलेलं आहे तर अशा प्रकारचे हे फोर व्हील ड्राईव्हचं अरेंजमेंट असते मीन्स काय होत आहे जे इंजिनची पॉवर आहे इंजिनची जी पॉवर आहे हे गिअरबॉक्सकडून ट्रान्सफर बॉक्स मार्फत आणि हे दोन ही ॲक्सेलला ट्रान्सफर होत आहे पॉवर मीन्स चारही चाकांना जी आहे पॉवर ट्रान्समिट होत आहे म्हणून याला आपण फोर इंटू फोर व्हील ड्राईव्ह सिस्टम असं म्हणतो तर मित्रांनो तुम्हाला समजले असेल कशा चा हे कशा प्रकारचं ड्राइव सिस्टम आहे आणि हे या प्रकारचं अरेंजमेंट तुम्हाला कुठे कोणत्या गाड्यामध्ये प बघायला मिळतात मिल्ट्री वाहन मारुती जिप्सी आणि हिल ए हिल एरिया जिथे असते तिथे आपल्याला हा फोर इंटू फोर वाहन आपल्याला पाहायला मिळतात तर आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊ सिक्स इंटू टू ड्राईव्ह चेसिस वाहन तर हा असा प्रकारचे अरेंजमेंट हे ट्रकमध्ये असते यामध्ये सहा चाकी असणार बसवले असतील व त्यापैकी दोन चाकांना ड्राईव्ह दिलेला असणार हे तुम्ही सहसा बघू शकता ट्रकमध्ये ट्रकमध्ये सहा चाकी असतात आणि एक मागे डिफरेंशियल लागला असतो मी तो असतो ड्राईव्ह व्हील मागच्या दोन चाकांना ड्राईव्ह दिले असतील तर क्लिअर झा झालं असेल तुम्हाला हे तर नेक्स्ट आहे सिक्स इंटू फोर ड्राईव्ह चेसिस वाहन नेक्स्ट आहे सिक्स इंटू फोर ड्राईव्ह चेसिस वाहन यात सहा चाके बसवले असतील व त्यापैकी चार चाकांना ड्राईव्ह दिलेला असणार आहे तर हा पण एक ट्रकचाच प्रकार आहे जे की रेतीवाहक आणि हेवी लोडेड ट्रक असतात त्यामध्ये अशा प्रकारचं अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये सहा चाके असतील आणि मागच्या जी चार चाके असणार आहेत त्या चाक्यांना डिफरेन्शियल लागणार आहे त्या तर याचा एक डायग्राम तुम्हाला काढून समजवायचा प्रयत्न करतो आहे तर आपण बघूया तर आपण बघूया सिक्स इन टू फोर ड्राईव्ह सिस्टमबद्दल तर हा एक स्ट्रक्चर आहे हा ट्रकचा तर यामध्ये हा एक एक्सेल आहे जे की याच्यावर इंजिन माउंट आहे मग इंजिनची पॉवर ह्या डिफरेन्शियलला चालली आणि ह्या डिफरेन्शियलकडून परत आणखी ह्या डिफरेन्शियलपर्यंत पॉवर ट्रान्समिट होत आहे तर इथून असे दोन एक्सेल गेलेले आहेत इथे व्हील लागणार आहे आणि इथे व्हील लागणार आहे ओके तर यामधून सहा चाकामधून ह्या चार चाकांना सहा चाकामधून या चार चाकांना ड्राईव्ह ट्रान्सफर होत आहे म्हणून याला म्हणू आपण सिक्स इंटू फोर ड्राईव्ह तर समजलं असेल तुम्हाला सिक्स इंटू फोर ड्राईव्हचे वाहन तर आजचा हा आपला व्हिडिओ इत इतकाच असणार आहे नेक्स्ट आपण काय बघणार आहे ते बघूया तर आपण आता बघितलं आहे वाहनांना बसवलेल्या चाकांची संख्या आणि ड्राईव्ह असलेल्या चाकांच्या संख्येनुसार खालीलप्रमाणे प्रकार पडतात असे हे प्रकार पडतात तर त्यामध्ये आहे फोर इंटू टू ड्राईव्ह चेसिस वाहन फोर इंटू फोर ड्राईव्ह चेसिस वाहन आणि सिक्स इंटू सिक्स सिक्स इंटू टू चेसिस वाहन सिक्स इंटू फोर चेसिस वाहन तर आजचा आपला व्हिडिओ इतकाच असणार आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघणार आहे नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण बघणार आहे चेसिसचे वर्गीकरण चेसिसचे वर्गीकरण बघणार आहे नंतर चेसिस कन्वेंशनल चेसिस फ्रेमच्या तुलनेत इंटिग्रल चेसिस फ्रेमचे फायदे व तोटे बघणार आहे आणखी चेसिस हे कोणत्या सेक्शनपासून बनवले जातात त्याच्यावर आपण बघणार आहे आणि गाडी रोडवर चालत असताना त्याच्यावर कशा कशा प्रकारचे लोड आणि वजने येतात ते आपण ह्या चेसिसवर बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि काही प्रॉब्लेम असेल किंवा काही कोणता पार्ट क्लिअर नसेल झाला तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तरी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून द्या ताकी आमची नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर